ला ओपन टाइप इलेक्ट्रिकल स्टोव किंवा शेगडी म्हणतात. याच्यामध्ये ही बॉडी, हे दोन हँडल, हे सप्लाय देण्यासाठी असणारं सॉकेट, हे ब्रेक, त्याच्या आत असणारी ही कॉईल आणि हा स्टँड आहे ज्याच्यावर आपल्याला भांडे ठेवता येतं. तो आता याला इलेक्ट्रिकल सप्लाय देताच करंट हिटिंग कॉईलमधून वाहू लागतं आणि कॉईलमध्ये उष्णता निर्माण होते. ही उष्णता ह्याच्यावर जे आपण भांडे ठेवू त्याला मिळते आणि त्यातला पदार्थ गरम होतो. आता हॉटप्लेट आपण उघडून पाहूया. त्यासाठी आपल्याला त्याचं बॅक कवर काढावं लागेल. आता जर हॉटप्लेट रिपेअर करायची असेल तर तिची आपल्याला आधी बॅक साईड ओपन करावी लागेल. ती कशी करतो ते आपण पाहूया. बॅक कवरचे नटबोल काढल्यानंतर आता बेस जे आहे हे आपण अलग करू. आता आपल्याला हे ब्रिक दिसते आणि हे टर्मिनल दिसत आहेत. हिटिंग एलिमेंटची ही दोन टर्मिनल ज्याला एक पट्टी लावून इथं कनेक्टरला जोडलेली आहे. नटप्लायच्या साह्याने पहिल्यांदा नटबोल्ट काढून घेतात. अशा रीतीने त्यातनं ब्रेक काढून घेतली. इथे आपल्याला हॉटप्लेटचे निरनिराळे घटक दिसत आहेत.
या सगळ्या घटकांची मिळून हॉटप्लेट तयार होते. आता ती कशी करतात ते आपण परत पाहूया. हॉटप्लेट कशी जोडतात ते आता आपण पाहूया. ब्रिक जागची जागी घट्ट राहण्यासाठी ही पट्टी लावून नंतर मग त्याचे नट बोल्ट लावतात. अशा पद्धतीने ब्रिकच्या खाली असणारी पट्टी थोडीशी घट्ट करून घेतात.
ही हॉट प्लेट पुणे बेसलाउन बंद केली जाते.
Okay.